हेलो फ्रेंड्स, आई एम मिस्टर रविंद्र भालेराव एंड आई वेलकम यू टू माय चैनल दैट इज इंग्लिश फॉर लर्नर्स। डियर स्टूडेंट्स, इन टुडेज वीडियो वी शैल डिस्कस अ वर्कशीट ऑन द टॉपिक ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस। हो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये टेन्सेसमधील सिंपल प्रेझेंट टेन्सवरती एक वर्कशीट, एक एक्झामच्या दृष्टिकोनातून येणारे प्रश्न संच बनवलेला आहे, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल। ऑल राईट, लेट्स गो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। वर्कशीट ऑन सिंपल प्रेझेंट टेन्स। ॲज यू नो व्हेरी वेल, देर आर मेन थ्री टाईप्स ऑफ टेन्सेस। तीन प्रकारचे मुख्य टेन्सेस आहेत, काळ आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, आणि प्रत्येकाचे सब पार्ट्स फोर आहेत। जसं प्रेझेंट टेन्सचे फोर सब पार्ट्स आहेत अँड देर आर सब पार्ट्स ऑफ पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स। पण आजची जी वर्कशीट आहे ती स्पेशली सिंपल प्रेझेंट टेन्सच्या आधारित आहे। ॲक्च्युली द क्रेडिट गोज टू श्री राजेश खटावकर सर, जे की ऑन गुरु जे ऑनलाईन मॅगझिन आहे, विच इज इम्पॉर्टंट फॉर ऑर व्हेरी हेल्पफुल टू टीचर्स अँड स्टुडंट्ससाठी, जे ऑनलाईन गुरु या टीमनी जे मॅगझिन ऑनलाईन चालू केले, त्याची मी तुम्हाला लिंक देईल। ते लिंकवरती जाऊन तुम्ही खूप सारं स्टडी मटेरियल तिथे अवेलेबल आहे, ती त्याचा तुम्ही यूज करू शकत आहात। सो आजची जी वर्कशीट बनवलेली आहे श्री राजेश खटावकर सर यांनी बनवलेली आहे, हे क्रेडिट त्यांच्यासाठी आहे। चला तर आपण ॲक्च्युली व्हिडिओला सुरुवात करूया। वर्कशीट ऑन सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं की त्या टेन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्या टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट। आपण फॉर्म्युला बघूया। ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे V1 किंवा मेन वर्ब म्हणूया, आणि प्लस ऑब्जेक्ट। दिस इज अ फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स। ओके, आता क्वेश्चन कसं आहे बघा। A1, चूज द करेक्ट वर्ड फॉर ईच ब्लँक्स। सो इथे रिकामी जागा दिलेली आहे अँड इन ब्रॅकेट वर्ब इज गिवन, आणि यू हॅव टू चूज करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब। योग्य वर्ब तुम्हाला चूज करून यू हॅव टू फिल अप द सेंटेन्स। सेंटेन्स काय आहे? द सन डॅश डॅश इन द स्काय अँड युअर ऑप्शन्स आर शाईन और शाईन्स। आता शाईन किंवा शाईन्स, शाईन म्हणजे चमकणे, त्याच्यामध्ये काय येईल तर तुम्हाला माहिती असेल, जर सब्जेक्ट ही शी इट किंवा एखादं नाउन असेल, सिंग्युलर नाउन असेल, तर वर्बला एस किंवा ES प्रत्यय लागतो। ओके, इथे सब्जेक्ट काय? द सन, इट इज अ सिंग्युलर नाउन, म्हणून आपण शाईन या वर्बला ES लागणारा वर्ड आपण घेऊ शकतो, आणि तो म्हणजे काय? शाईन्स। तर राईट करेक्ट आन्सर काय होणार आहे? द सन शाईन्स इन द स्काय, सूर्य आकाशामध्ये चमकतो। नेक्स्ट सेंटेन्स, द स्टार्स डॅश डॅश ॲट नाईट। आता इथे पण बघा, स्टार्स डॅश, शाईन आणि शाईन्स काय येईल बघा? स्टार्स हे पण नाऊन आहे, पण मी काय म्हटलं आहे, इफ द नाउन इज सिंग्युलर एकवचनी असेल तर एस किंवा ES वर्बला लागतो। इथे स्टार्स प्ल्युरल आहे, द स्टार्स दिस सब्जेक्ट इज प्ल्युरल, दॅट इज वाय वी कॅन नॉट अटॅच ES आपण वर्बला लावू शकत नाही, तर करेक्ट वर्ब असणार आहे शाईन। द स्टार शाईन्स ॲट नाईट। नेक्स्ट, वी डॅश डॅश टू द स्कूल बाय बस। वी गो टू स्कूल बाय बस ऑर वी गोज, काय म्हटलं? ही शी इट हे प्रोनाऊन, इथे प्रोनाऊन वी आहे, प्ल्युरल आहे, त्याच्यामुळे ES न हे घेणार नाही, तर वी गो, सिम्पली गो, राईट। नेक्स्ट, ही डॅश डॅश गो ऑर गोज टू स्कूल बाय बस। परत इथे काय? ही शी इट, तर इथे आपण ES लावणारा वर्ब घेणार, ही गोज टू द स्कूल बाय बस। नेक्स्ट, दिस डॅश डॅश मोती, दिस इज मोती ऑर दिस ॲम मोती, तर इट इज व्हेरी सिम्पल। ॲम कधी आपण यूज करतो? सिम्पल प्रेझेंट आय नंतर, आणि इज कधी? ही शी इट सिंग्युलर नाउन असेल तर इज, सो इथे काय येणार आहे?
दिस इज मोती. ओके, या प्रकारे फिल इन द ब्लँक साठी यू विल बी आस्क दिस टाइप ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑर क्वेश्चन्स. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघूया आपण. रीराइट ईच सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. प्रत्येक वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करून लिहा. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस मेन वी वन मेन वर्क प्लस ऑब्जेक्ट. इट रिमेन सायलंट. इट रिमेन इन रेन इन जुलै. सॉरी, इट का आहे सब्जेक्ट वर्क ऑब्जेक्ट आपण म्हणूया. इट रेन्ड. सब्जेक्ट इट आहे तसा घेणार. ओके, रेन हे पास्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे. तिथे काय इट रेन्स. ही शी इट असेल तर वर्बला काय लावतो आपण? इट रेन्स. इट रेन्स इन जुलाई. ओके, नेक्स्ट फार्मर्स विल ग्रो क्रॉप्स. ए सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट फार्मर्स ग्रो वर्ब. तर आन्सर काय? फार्मर्स प्लुरल आहे. फार्मर्स प्लस वर्ब वी वन एस प्लस वी वन प्लस ओ. वी वन काय आहे? ग्रो. ग्रोचं ग्रोस ठेवणार इथं. क्रॉप्स इथे एस का लावणार नाही का? फार्मर्स प्लुरल आहे. फार्मर्स ग्रो क्रॉप्स. ओके, माय फ्रेंड्स हेल्प्ड मी. माय फ्रेंड्स ॲज इट इज राहील, फक्त हेल्प चेंज करून फक्त काय घेणार? हेल्प करणार. माय फ्रेंड्स हेल्प मी. करेक्ट. नेक्स्ट द काऊ गेव मिल्क. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. तर आपलं फक्त वर्ब चेंज करूया. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तोच राहील. काय असणार? गेवचं मेन वर्ब काय आहे? वी वन गिव. पण द काऊ गिव्ज सिंग्युलर आहे. द काऊ गिव्ज मिल्क. करेक्ट, समजते या प्रकारे. नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स युजिंग डोंट ऑर डझंट. ज्या ज्या ठिकाणी आपण एस किंवा ई एस लावतो तो वर्बला, त्यावेळी डज घ्यायचे. आता एक्झाम्पलवरून क्लिअर होईल ॲप्रोप्रिएटली. बर्ड्स डॅश डॅश फ्लाय टू देअर नेस्ट. तर बर्ड्स प्लुरल आहे. सिंग्युलर एकवचन असेल तर डज, अँड प्लुरल असेल तर डोंट. तर काय आन्सर आहे? बर्ड्स डझंट फ्लाय टू देअर. सॉरी, बर्ड्स आहे, डझंट नाही येणार, डोंट इल. काय येणार आहे? राईट ऑप्शन काय आहे? बर्ड्स डोंट फ्लाय टू देअर नेस्ट. तुम्ही बोला डझन का घेतलं नाही? ते सिंग इथे जर वर्ब सब्जेक्ट जर सब्जेक्ट ही शी इट और सिंग्युलर नाऊन असेल तर डझन घेतलं, जसं आपण एस किंवा ई एस लावतो. ओके, त्या प्रकारे ही आता इथे येईल. ही डोंट की ही डझंट? सो करेक्ट वन इज ही डझंट गेट लेट फॉर स्कूल. नेक्स्ट दे डॅश डॅश गो होम फॉर लंच. डझंट और डोंट? दे सब्जेक्ट प्लुरल आहे, दॅट इज वाय हे नसून डोंट. आपण हा शब्द इथे लिहायचा आहे. दे डोंट गो होम फॉर लंच. नेक्स्ट आय डॅश डॅश फिनिश माय वर्क. आय डोंट की आय डझंट? डझंट कधी ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन असेल तर डोंट नाही, डझंट इज राईट वन. शी डॅश डॅश डझंट और डोंट लिव? शी सब्जेक्ट ही शी इट. तर इथे काय आहे? दिस वन इज करेक्ट. ओके, या प्रकारे वी कॅन मेक निगेटिव्ह सेंटेन्स इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब गिवन इन ब्रॅकेट. ही डॅश डॅश स्लीप अंडर द बनियान ट्री. हा तुम्हाला म्हणलं एस किंवा ई एस हेच ते शिकाय. ही आहे काय येणार? स्लीपला एस लावणार की एस लावणार की नाही? लावणार. ही शी इट. ही स्लीप्स. ओके, मोती डॅश डॅश अँड एशियन एलिफंट. बी बी फॉर्म ऑफ बी. बीचे फॉर्म आहेत जसं टू बी बोलतो. ते कोणकोणते आहेत? वर्ब ॲम इज आणि आर.
बी म्हणजे काय एम इज आर आणि पास्ट मध्ये वॉज आणि वेअर. तर आपण सिंपल प्रेझेंट मध्ये वी आर चेंजिंग द गिवन सेंटेन्स इन सिंपल प्रेझेंट, दॅट इज वाय वी हॅव टू यूज हिअर द फॉर्म ऑफ बी ॲज अ ॲम इज आर यापैकी. ओके, कारण सिंपलमध्ये म्हणतो. तर मोती सिंग्युलर नाऊन आहे, तर काय त्याच्यापुढे ॲम येईल, इज येईल की आर येईल, तर सब्जेक्ट प्ल्युरल असेल तर आर, सब्जेक्ट ॲम असेल तर सब्जेक्ट आय असेल तर ॲम, आणि सब्जेक्ट सिंग्युलर असेल आणि ही शी इट प्रोनाऊन असेल तर इज. तर मोती सिंग्युलर नाऊन आहे म्हणून इथे इज येणार. मोती इज अन एशियन एलिफंट. क्लिअर होते बी काय आहे. कॅमल डॅश डॅश ग्रासेस लीव्स अँड फ्रूट्स. कॅमल इट्स, इटला एस लावणार. नेक्स्ट, ही डॅश डॅश शुगर कॅन, ही लव्स. कॅमल सिंग्युलर आहे, ही सिंग्युलर प्रोनाऊन आहे. हीज केअरटेकर, केअरटेकर्स, केअरटेकर, त्याचा केअरटेकर सिंग्युलर आहे. टेक, टेकला काय येईल मग, एस लावला जाईल. हिज केअरटेकर टेक्स गुड केअर ऑफ हिम. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, द वर्ब्स इन द सेंटेन्सेस आर इन द इनकरेक्ट फॉर्म, करेक्ट देम अँड री राईट. म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स दिलं आहे त्याच्यामध्ये जे वर्ब आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टमधला वर्ब, तो इनकरेक्ट आहे, तो करेक्ट करून लिहा. बघूया आपण सेंटेन्स बघूया. एव्हरी मॉर्निंग माय मदर मेक ब्रेकफास्ट फॉर अस. माय मदर सब्जेक्ट, मेक वर्ब ऑब्जेक्ट. आता वर्ब इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट म्हणजे काय इनकरेक्ट आहे ते. एव्हरी मॉर्निंग माय मदर इज अ सिंग्युलर. मग सिंग्युलर असल्यामुळे वर्बला काय एस किंवा ईएस लागतो. म्हणजे इथे काय असायला पाहिजे, माय मदर मेक्स, मेकला एस लावायला पाहिजे होतं, मेक्स. ओके, नेक्स्ट, सुनीता डान्स व्हेरी वेल. सुनीता परत सब्जेक्ट आहे सिंग्युलर, तर डान्सेस एस लावलं पाहिजे. एव्हरी डे वी वेक्स अप ॲट 7 AM. इथे एव्हरी डे वी प्ल्युरल सब्जेक्ट आहे, प्ल्युरल असेल तर एस लावायची गरज नाही, तर एस इथे नसायला पाहिजे. एव्हरी मॉर्निंग वी वेकअप, ओनली वेकअप, नॉट वेक्स अप, वी वेकअप ॲट 7 AM. नेक्स्ट, दे गोज, सब्जेक्ट दे प्ल्युरल आहे, तर ई एस इथे काढून टाकायचं. दे गो टू कोंकण एव्हरी समर. नेक्स्ट, विनोद प्ले बास्केटबॉल बट ही लाईक्स फुटबॉल. विनोद सब्जेक्ट, प्ले वर्ब. विनोद सब्जेक्ट नाऊन आहे, सिंग्युलर नाऊन आहे, तर वर्बला एस लागेल. विनोद प्लेज. ओके, सुहास अँड संदीप गोज फॉर वॉक्स टुगेदर. सुहास अँड संदीप सब्जेक्ट आहे, मग ते ईएस जाऊ द्यायचं का, नाही, कारण सुहास अँड संदीप टू झाले, प्ल्युरल झाले, म्हणून इथे ईएस निघून जाईल, फक्त गो ये राहील. आय रीड्स, रीड्स सब्जेक्ट वर्ब. एस कधी लावतो, ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन, आय साठी नाही, तर आय रीड ओनली. आय रीड अ स्टोरी एव्हरी संडे. सो हे वर्ब्समध्ये रिकरेक्शन करून आपण वी कॅन राईट द सेंटेन्स अगेन, परत लिहू शकतो. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट द क्वेश्चन युझिंग डू ऑर डज. आता क्वेश्चन कम्प्लीट करायचा, डू कधी आणि डज कधी. ही शी इट सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर डज, क्वेश्चन बनवण्यासाठी एस नोमध्ये, आणि प्ल्युरल सब्जेक्ट जर प्ल्युरल असेल तर डू. ओके, डॅश डॅश यशवंत रीड एव्हरी डे. आता इथे सब्जेक्ट यशवंत आहे, मग डू येणार की डज येणार, डज. डज यशवंत रीड एव्हरी डे. नेक्स्ट, डॅश डॅश यू लाईक अ चॅट. डू यू लाईक अ चॅट ऑर डज यू लाईक. यू काय आहे, हा प्ल्युरल मानला जातो. यू, वी, दे प्ल्युरल प्रोनाऊनमध्ये आपण घेऊया, त्याच्यामुळे ते डू. डू यू लाईक टू चॅट. डज डज शी ड्रॉ अ पिक्चर. शी इथे काय, डज. डज शी ड्रॉ अ पिक्चर. नेक्स्ट, डज डज वी वॉक टुवर्ड्स द रेल्वे स्टेशन. वी प्ल्युरल आहे. डू वी वॉक टुवर्ड्स रेल्वे स्टेशन. So in this way we can use do or does for making question type sentences. Next, fill in the blanks with the correct form of do. Do che form is a, do che form ka hai, form of do ka hai, te manje do
डज आणि पास्ट टेन्स मध्ये डीड. तर इथे आपण डीडचा यूज बघणारच नव्हतो, डू किंवा डजच बघायचं आहे, कारण प्रेझेंट टेन्समध्ये आपण बघतोय. वेन डू यू मीट हिम लास्ट ऑर वेन डज यू मीट लास्ट, आताच बघणार सब्जेक्ट काय ते यू, म्हणजे ते काय येईल वेन डू यू. सरिता डज नॉट लाईक कॅट्स, सरिता डज नॉट की सरिता डू नॉट, सरिता इज द सिंग्युलर नाउन सो डज नॉट. ओके, वेर डू यू की डज यू वॉन्ट टू गो, यू, वेर डू यू वॉन्ट टू गो दिस हॉलिडे. नेक्स्ट, ही डज नॉट की ही डू नॉट, ही डज नॉट. Okay, he does not stop watching TV the whole Sunday. Hello, how do you do or how does you do? Ite subject kai you. So how do you do? So in this way, upon do form of do, do chi rupa, do, does, did. Next activity. Complete with the form of am, is, are. Am, is, are a form of to be. A main verb manu sudha icha use hoto. Okay. आईच्या पुढे ॲम सिंग्युलर असेल तर, इज प्लुरल असेल तर आर, म्हणजे सब्जेक्ट. ही डिश डॅश डॅश शॉर्ट, ही ॲम शॉर्ट ऑर ही इज शॉर्ट ऑर ही आर शॉर्ट, सिंग्युलर आहे तर इथे ही इज शॉर्ट. आय डॅश डॅश लकी, आय ॲम लकी. दे डॅश डॅश ॲट स्कूल, दे प्लुरल आहे, दे आर ॲट स्कूल. वी डॅश डॅश हॅपी, वी इज अ प्लुरल सो वी आर happy. My dog dash dash black and white. My dog singular. My dog is. So in this way we can use correctly am, is, are. So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share and like it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.